नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर ॲज अ ट्रेडर, ट्रेनर आणि ॲनालिस्ट तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगेल की हा व्हिडिओ फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हालाही निपटीचं ॲनालिसिस करता यावं यासाठीच माझा एक शुद्ध हेतू आहे. तर मित्रांनो, आपण प्रत्येक वीकमध्ये खास तुमच्यासाठी मी घेऊन येतो आहे निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू, की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की निफ्टी पुढील आठवड्यामध्ये कशाप्रकारे बिहेव करू शकते आणि त्याच्याप्रमाणे त्याचा फायदा आपल्याला नक्कीच ट्रेड घेण्यासाठी होतो. मग तेच ट्रेड तुम्ही स्टॉक्समध्ये घेत असाल किंवा एखाद्या इंडेक्समध्ये घेत असाल, म्हणजे निफ्टीचे फ्युचर आणि ऑप्शन्स किंवा बँक निफ्टीचे फ्युचर आणि ऑप्शन्स. तरीही कोणते ट्रेड घेण्यापूर्वी डायरेक्ट न मार अनुमान लावता तुमचं स्वतःचंही याच्यामध्ये नॉलेज वापरा, जेणेकरून दोन ज्यावेळी दोघांचं ॲनालिसिस बरोबर एका वेळी एका दिशेने जातं त्यावेळी जास्त ट्रेड तो ॲक्युरेट होण्यास मदत होते. तर मित्रांनो, चला जास्त वेळ न लावता आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या टेक्निकल व्ह्यूला. आपण पाहूया वेबसाईटवर जाणं. चला आता हा आपण ओपन केलेला आहे निफ्टीचा डेलीमधील चार्ट. लक्षात ठेवा, डेली कॅन्डल्स आहेत, म्हणजे एका दिवसाची एक कॅन्डल्स तयार होते. ओके, अगदी जे नवीन आहेत त्यांच्यासाठी पुन्हा मी सांगतो. आणि ह्या जो चार्ट दिसतोय तुम्हाला तुमच्या डोळ्यापुढे, तो एका वर्षाचा आहे, म्हणजे निफ्टीचा मागील एका वर्षामध्ये कशा प्रमाणामध्ये किती पडली आहे किंवा किती वाढली आहे हे तुम्हाला हा चार्ट बघितल्यावर समजण्यास मदत होईल. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण करंट वीकचं ॲनालिसिस करू, म्हणजे या शुक्रवारी ज्यावेळी मार्केट क्लोज झालं तर त्यावेळी ते नॉर्मली एक डोजी कॅन्डल पुन्हा बनवलेली आहे. लक्षात ठेवा, मागील वीकमध्ये पण एक डोजीच कॅन्डल बनवली होती. आपण असं सांगितलं होतं की जर या डोजीच्या खाली मार्केट ओपन झालं तर मार्केट लगेच करेक्शन येण्याची शक्यता आहे, परंतु मार्केटने गॅप अप ओपनिंग दिलं. साहजिक आहे, ज्यावेळी एखाद्या अशा छोट्या किंवा डोजीच्या वर मार्केट जातं तर त्यावेळी तो पॅटर्न फेल होऊन जातो आणि मार्केट पुन्हा तेजीच्या दिशेने पळालं. जर तुम्ही बघितलं तर मागील 5 दिवसापासून मार्केट जी त्याने एक रेंज बनवली होती त्याच्यामध्येच ट्रेड करते. ओके, यालाच बोलतो आपण की एक रेंज बाउंड ट्रेडिंग मार्केटमध्ये सध्या चालू आहे, कारण त्याला एक अनसर्टिंटी झाली किंवा त्याला दिशाहीन जे बोलतो आपण मार्केटला ते याच्यामध्ये दिसते. आता चला मी तुम्हाला मला काय वाटतं ह्या गोष्टीमध्ये ह्या डिस्कस करू. तर मित्रांनो, जर बघितलं तर साहजिक आहे ह्या लेवल्सला मला इथे एक रेजिस्टन्स अजूनही दिसत आहे. लक्षात ठेवा, जर पुढील वीकमध्ये ह्या सोमवारचं जे ओपनिंग होतं ते जर ह्या लेवल्सच्या खाली जात आहे तर मार्केट इथून नक्कीच मित्रांनो एक चांगलं हेल्दी करेक्शन देईल, की जे मार्केटला खाली सर्वसाधारणपणे लक्षात ठेवा किती खाली येऊ शकतं आलंच तर आणि वर गेलं तर किती वर जाऊ शकतं, ह्या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करायचा आहे आणि केला पाहिजे. लक्षात ठेवा, नक्की कोणतीही एक गोष्ट डोक्यात ठेवून आपण कधीच ट्रेड करणार नाही. तर सर्वसाधारणपणे आपल्याला जर दिसत असेल तर सर्वप्रथम इथे एक त्याला सपोर्ट लेवल आहे एक नॉर्मल. ओके, ह्या सपोर्ट लेवलपर्यंत मार्केट सर्वप्रथम येईल आणि ती जर ब्रेक केली तर मग 10-200. ओके, लगेच मार्केट येणार नाही, नॉर्मली एक 300 ते 400 पॉईंट मुवमेंट देण्याची शक्यता असते मार्केट आयदर, म्हणजे खालील साईडला किंवा वरच्या साईडला. आता जर मार्केटने त्याची वरची लेवल ब्रेक केली, समजा टॉप ब्रेक केला, म्हणजे ह्या वीकमध्ये जो त्याने टॉप बनवला होता तो जर तो ब्रेक करतोय तर किती जाईल हे आपण बघू. चला थोडी लाईन मी व्यवस्थित ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला दिसायला बरं पडेल. तर सर्वसाधारणपणे जर तो हा टॉप तोडून वर जातोय तर नॉर्मली त्याचं जे लक्ष असेल ते असेल पहिल्यांदा 10-11200 लेवलला जायचा प्रयत्न तो नक्कीच करेल, म्हणजे 11,000 ते 11,200 ही लेवलपर्यंत जोरदार जाईल मग मार्केट जर तो ह्या वीकचा टॉप तोडतोय. तर नाही तोडत तर लक्षात ठेवा मार्केट रेंज बाउंड ते डाऊन राहण्याची शक्यता जास्त आहे, कारण मार्केट सध्या RSI नुसार ओव्हरबॉट झोनच्या आसपास आहे, त्यामुळे ते दाखवते की याच्यामध्ये करेक्शन येण्याची गरज जास्त आहे. परंतु एक व्हॅलिड रिझन, म्हणजे विनाकारण पडत नाही मार्केट कधीच, एक छोटी न्यूज जरी त्याला निगेटिव्ह सापडली तर तिथून ते करेक्ट होण्याचा प्रयत्न करतं, एक न्यूजचा आधार घेतं फक्त, बाकी काय नाही. ॲक्च्युली ते टेक्निकलीच असतं, फक्त मग एकदा ते पडेल आणि तिथून मग जोरदार खाली येण्याची सुरुवात होते. तर लक्षात ठेवा, दोन्ही कंडिशन्स सांगितल्या, दोन्ही कंडिशन्सला विचार करून चाला. लक्षात ठेवा, वरची कंडिशन जरी असेल, म्हणजे वर जरी गेलं तर ते जास्त टिकायची शक्यता खूप कमी आहे, म्हणजे शॉर्ट टर्म, जास्त मोठा फॉल होणार नाही असं मला वाटतं आहे. एक नॉर्मली माझ्या अपेक्षा इथून 400-500 पॉईंटचं करेक्शन आलं तर आपल्याला पुन्हा खरेदीला चांगलं पडेल आणि जिथं तुम्हाला 10-20% प्रॉफिट होतं, नॉर्मली मी ज्या पोर्टफोलिओ लोकांना सजेस्ट केले होते तिथे 20-25% लोक प्रॉफिट घेत आहेत, तर तुम्हाला तिथे कमीत कमी 50% प्रॉफिट खिशात घालून ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, कारण कधी पण आपण नेहमी विनविन सिच्युएशनमध्ये राहायचं आहे आपल्याला. ओके, तर हे झालं. आता थोडं आपण याचा वीकलीमध्ये जाऊन बघू, वीकलीमध्ये काय दिसतं इथे.
तर चला वीकली कॅन्डल्स मला असं दाखवतात विकलीमध्ये पण साहजिक आहे सेम असं स्ट्रक्चर तयार झालं असेल वीकली पण करेक्शन फेजमध्येच असणार आहे विकलीमध्ये मला वाटतं आज डोजी तयार झालेला आहे ओके छान आजही याच्यामध्ये डोजी तयार झाला आहे मागील वीकमध्ये स्ट्रॉंग कॅन्डल होती हा डोजी दाखवतो की जर सोमवारी याच्या खाली ओपनिंग देतो पुढच्या आठवड्याचं ओपनिंग याच्या खाली तर मग मार्केटमध्ये एक चांगलं करेक्शन येईल कारण सरासरी मागचे चार वीक मार्केट फुल तेजीमध्ये आहे त्यामुळे तुमच्या ज्या काही पोझिशन्स आहेत ना तर त्या थोडं जरा सावधानतेने बाळगा लक्षात ठेवा प्रॉफिट सवय करून घ्या प्रॉफिट बुक करण्याची सवय असलं ना तर तो माणूस खूप लॉंग रनमध्ये टिकून राहतो लक्षात ठेवा कारण आपण बघत राहतो बऱ्याच वेळा आणि बऱ्याच वेळा गोष्टी समजत नाही तर इथे प्रॉफिट बुक करावं असं ह्या कॅन्डल्स दाखवतात जर समजा याच्या वर कॅन्डल गेली तर मग थोडं जास्त राहील परंतु जर तुम्ही बघितलं तर ही जी रेड कॅन्डल आहे ना ह्या रेड कॅन्डलला हळूहळू यांनी कवर केलेली आहे बरोबर आता फक्त पुढील वीकमध्ये जर पुन्हा आली तर मग पुन्हा तो जसं आत्ता मी बोललो तसं 11,000 लेवल दिसते हा गॅप तो छोटा फिल करायचा पुन्हा प्रयत्न करेल परंतु एक मोस्टली 200 ते 300 पॉईंटच राहतात वरच्या दिशेला त्यामुळे जो काय प्रॉफिट होतो तो खिशात थोडा तरी घालावा असं मला वाटतं ह्या लेवल्सला बघून त्याच्यानंतर ना पुढे आपण बघू इथे एक बँक निफ्टीचं बघू थोडं आणि नंतर मग तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीबद्दल थोड्या गोष्टी मी काय सांगायचा प्रयत्न करेल तर बँक निफ्टी का तर खूप सारे लोक बँक निफ्टीत पण ट्रेड करत असतात त्यामुळे त्यांचं रिक्वेस्ट असते की बँक निफ्टीत थोडं बोलत जावा तर बँक निफ्टीमध्ये मला असं वाटतं आहे आत्ताच्या कंडिशनमध्ये बघून की बँक निफ्टी पण जर बघितलं तर नॉर्मली याने पण एक डोजी टाईप कंडिशन तयार केलेली वीकलीमध्ये आपण डेलीमध्ये येऊन बघू डायरेक्ट चला बँक निफ्टीचं डेलीमध्ये असं दिसतंय आपल्याला की ओके अरे वा छान बँक निफ्टीत पण बघा नॉर्मल याने सेलिंग दाखवलेलं आहे ओके बँक निफ्टी पण खाली येण्याची शक्यता जास्त आहे सरासरी ओके ह्या लेवल दिसतंय तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ह्या लेवल्स तो पकडेल लवकरच 21,800 म्हणजे सर्वसाधारणपणे एक ओके 1,000 पॉईंट इथून नॉर्मली दिसतंय एक सर्वसाधारणपणे 1,000 पॉईंट म्हणजे खूप नाही बँक निफ्टी सारे 3-4 दिवसात पण तो कवर करतो एक 700-800 पॉईंटचं तर मिनिमम करेक्शन यायला पाहिजे बँक निफ्टीमध्ये पुढील वीकमध्ये त्यामुळे बँक निफ्टीचे किंवा बँकांमधले पोझिशन्स असतील तुमच्या उभ्या तरी त्या सावधगिरीने होल्ड करा किंवा त्याच्यामध्ये थोडा प्रॉफिट बुक करावा असं मला वाटतं आशा करतो निफ्टी आणि बँक निफ्टीचा अपडेट तुम्हाला समजला असेल आणि मित्रांनो पुढील गोष्ट महत्त्वाची अशी की तुम्हाला आमच्यातर्फे डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर खाली अपस्टॉक्स एंजल आणि झिरोदाची लिंक दिलेली आहे अपस्टॉक्समध्ये 12 जुलैपर्यंत अकाउंट ओपन करताय तर तुम्हाला अपस्टॉक्सतर्फे फ्री अकाउंट ओपनिंग मिळतंय व लक्षात ठेवा त्याच्याबरोबर पुढचे 30 दिवस तुम्हाला ट्रेडिंग पण फ्री आहे म्हणजे तुमचं जे काही तुम्ही ब्रोकरेज जनरेट करणार ते काही लागणार नाही आणि त्यांच्याकडून काहीतरी मनी कंट्रोल्स प्रो एक सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी फ्री मिळतं आणि हे 5 जे फायदे आहेत ते मी माझ्याकडून देतो आहे परंतु ते सगळ्यांना देणार आहे लक्षात ठेवा थोडा डिले होईल याच्यामध्ये तुमच्यापर्यंत येण्यापर्यंत खूप सारे लोक आहेत आणि थोडे काही प्रॉब्लेम्स येतात की तुमच्यापर्यंत प्रत्येकाला पोहोचवणं गरजेचं असतं पण काळजी करू नका प्रत्येकाला 100% देण्याचा मी प्रयत्न करणार आहे ह्या ज्या गोष्टी मी बोललेलो आहे त्यामुळे ज्यांना ओपन करायचं त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी अकाउंट ओपन करा माझ्याकडे सगळ्यांचा डेटा असतो मी तुमच्या सगळ्यांपर्यंत ह्या गोष्टी घेऊन येणार आहे लवकरात लवकर आशा करतो आजचा अपडेट तुमच्या सगळ्यांना आवडला असेल ज्यांना अकाउंट ओपन करायचं त्यांनी खाली दिलेल्या लिंक प्रेफर करा आणि अकाउंट ओपन करा या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर माझ्या खाली जो आपला कमेंट बॉक्स आहे आपल्या यूट्यूब चॅनलचा त्याच्यावर जाऊन विचारू शकता धन्यवाद मित्रांनो